नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर पहिल्यांदाच जर या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न शहीद चंद्रशेखर आझाद यांचा भव्य पुतळा कोणत्या शहरामध्ये बसवला जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही शहीद चंद्रशेखर आझाद आहेत यांचा भव्य पुतळा या शहरामध्ये बसवला जाणार आहे भोपाळ काय आहे तर या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपले जे काय चंद्रशेखर आझाद आहेत यांची दोन हजार मध्ये आपण कितवी जयंती साजरी केली तर एकशे सोळावी जयंती आपण या ठिकाणी केली ज्या ठिकाणी जन्म झाला होता सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला ला या तीनही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक कर पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न आणि त्याच्या बद्दल अतिरिक्त सांगितलेली माहिती व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घ्या प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो जागतिक निसर्ग संवर्धन दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठ्ठावीस जुलैला म्हणजेच आजच्याच दिवशी दरवर्षी आपण वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे म्हणजेच जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून साजरा करतो याच्या मागचा उद्देश काय आहे तर उद्देश लिहून घ्या नंबर एक पॉइंट जगाला निरोगी ठेवण्यासाठी पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे ठीक आहे दोन हजार बावीस साठी थीम काय आहे विषय काय आहे असं विचार तर लगेच लिहून घ्या कट डाऊन ऑन प्लास्टिक यूज म्हणजेच प्लास्टिकचा वापर कमी करा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क करून ठेवा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राच्या द्वारे जो काही भाला फेकण्यात आला होता तर तो, तो भाला किती मीटर वरती फेकला गेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तेरा मीटर एवढ्या मीटर अंतरावरती या ठिकाणी भाला फेकण्यात आला होता नीरज चोप्राच्या द्वारे ठीक आहे या वर्षीची दोन हजार बावीस ची कितीवी आवृत्ती आहे जागतिक चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपची तर अठरावी आवृत्ती आहे कुठे झाली तर युनायटेड स्टेट्स या ठिकाणी झाली याच्या अगोदरची सतरावी आवृत्ती दोन हजार एकोणीस मध्ये दोहा कतार या ठिकाणी झाली याच्या नंतरची एकोणीसाव्या क्रमांकाची दोन हजार तेवीस मध्ये बुरापेस्ट हंगरी या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतरची विसाव्या क्रमांकाची दोन हजार पंचवीस मध्ये टोकियो जपान या ठिकाणी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप होणार आहे या सर्व गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप बद्दल जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप बद्दल मी आत्ता सांगितलं अठरावी आवृत्ती होती टोटल या ठिकाणी एकशे ब्याण्णव देशांचा सहभाग होता एकूण खेळाडू विचारलं तर एकोणीशे बहात्तर आणि यजमान शहर होतं युजिन ओरेगान जे की यू एस ए या देशामध्ये स्थित आहे एक नंबरला आलेला आहे याच्यामध्ये जेवलिन थ्रो मध्ये अँडरसन पीटर्स असं त्यांचं नाव आहे त्यांचा जो काय भाला फेकचा अंतर आहे तो आहे नव्वद पूर्णांक चोपन्न मीटर त्याच्यानंतर दोन नंबरला आले आहेत आपले नीरज चोप्रा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तेरा मीटर आणि तीन नंबरला आहे जाकूब वेडलेज असं त्यांचं नाव आहे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक शून्य नऊ मीटर एवढ्या अंतरावरती त्यांनी भाला फेक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक हिपाटायटिस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो म्हणजे आजच्याच दिवशी म्हणजेच अठ्ठावीस जुलैलाच जागतिक हिपाटायटिस दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे याही ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार ची थीम काय आहे तर लगेच लिहून घ्या ब्रिंगिंग हिपॅटायटिस केअर क्लोजर टू यू अशा प्रकारची थीम आहे कशाबद्दल बोलण्यात आलं हिपाटायटिस बद्दल बोलण्यात आलं तर याच्याबद्दल काही दोन पॉईंट ते लिहून घ्या पहिला पॉईंट दरवर्षी अठ्ठावीस जुलै रोजी जगभरामध्ये जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा केला जातो हे साजरा करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना या आजाराची जाणीव करून देणे जेणेकरून हिपाटायटिसची तक्रार टाळता येईल दुसरा पॉईंट लिहून घ्या हिपॅटायटिस हा एक यकृताचा आजार आहे कशाचा यकृताचा आजार आहे आणि यकृत काय आहे आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे जो पचन प्रक्रियेमध्ये तसेच रक्तातील विषारी पदार्थ साफ करण्यासाठी मदत करतो अजून एक तिसरा पॉइंट लिहून घ्या हिपॅटायटिसचे प्रकार किती असतात तर पाच प्रकार असतात कोणकोणते ए बी सी डी आणि ई e, आणि हिपॅटायटिसचे हे पाचही प्रकार अत्यंत धोकादायक आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे एक पूर्णांक चार दशलक्ष लोक हे हिपॅटायटिस एमुळे या ठिकाणी प्रभावित होतात ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहा एक दोन मिनिट एक्स्ट्रा लावू द्या परंतु क्वालिटी कंटेंट जमा करणे त्याचा अभ्यास करणे आणि त्याचं रिव्हिजन करणे हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरतं चोवीस तासातले तुम्हाला दररोज नियमित पंधरा ते वीस मिनिट बाजूला काढायचे आहेत म्हणजे काढायचे आहेत चौथ्या नंबरचा प्रश्न काय म्हणतो जम्मू फिल्म फेस्टिवलची कोणती आवृत्ती तीन सप्टेंबर दोन हजार पासून होणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए दुसऱ्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी होणार आहे तीन सप्टेंबर दोन हजार बावीस पासून होणार आहे मग पहिली कधी झाली तर पहिला जो काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे तो जम्मू मध्ये सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये आयोजित करण्यात आला होता ही सो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर झाली गोष्ट ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं जम्मू काश्मीर बद्दल जम्मू काश्मीर हे अगोदर राज्य होतं परंतु त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा देण्यात आला तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला उपराज्यपाल कोण आहेत मनोज सिन्हा राजधानी कोणती आहे श्रीनगर आणि जम्मू दोनच परंतु अत्यंत महत्वाचे नॅशनल पार्क आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्य सरकारने कर्मचारी कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केलेली आहे इंग्रजीमध्ये सांगायचं सा म्हटलं तर या पूर्ण योजनेचं नाव लिहून घ्या दीनदयाल उपाध्याय स्टेट एम्प्लॉईज कॅशलेस मेडिकल स्कीम अशा प्रकारची ही स्कीम आहे जी या ठिकाणी पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली आहे उद्देश काय आहे तर उद्देश लिहून घ्या राज्य कर्मचारी पेन्शन धारक आणि त्यांचे आश्रित यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनऊ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे त्या धरणाचं नाव आहे रिहंद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्य सरकारने राज्य पर्यटन धोरण दोन हजार एकवीस लाँच केलं ला आहे म्हणजेच इंग्रजीमध्ये म्हणता येईल स्टेट टुरिझम पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी वन या ठिकाणी लॉन्च केली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड या राज्य सरकारने स्टेट टुरिझम पॉलिसी राज्य पर्यटन धोरण या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे या धोरणामागचा उद्देश काय आहे तर राज्याच्या पर्यटन क्षेत्राचे पुनरुज्जीवन नूतनीकरण आणि सुधारणा करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर पर्याय क्रमांक सी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे झारखंड बद्दल चर्चा करूया स्थापना झाली या राज्याची पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे रांची तीन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचेर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी काळजीपूर्वक का महत्वाचा प्रश्न आहे बराक बुबन वन्यजीव अभयारण्य निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे या हे जे काही वाईल्ड लाईफ आहे म्हणजेच वन्यजीव अभयारण्य आहे त्याचं नाव काय आहे बराक बुबन असं त्याचं नाव आहे बराक बुबन वाईल्ड लाईफ सँच्युरी सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम राज्याने या ठिकाणी याला अप्रुवल दिलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या बराक भूबन वन्यजीव अभयारण्य बराक नदी आणि सोनई नदी दरम्यान तीनशे वीस चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरले जाणार आहे या ठिकाणी दोन नदी सुद्धा महत्वाचे आहेत बराक नदी आणि सोनई नदी याच्यावरती फिरवून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आसाम राज्य सरकारने या याला निर्माण करण्यासाठीचा सा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आसाम बद्दल लगेच रिव्हिजन मारूया आसामची स्थापना झाली एकोणीशे ला मुख्यमंत्री आहेत हिमंता सर्मा राज्यपाल आहे जगदीश मुखी आणि राजधानी आहे दिसपूर पाच महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत काझीरंगा मानस डिब्रू सायकोवा रायमोना आणि पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा नायजेरियाच्या टोबी अमूसनने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शंभर मीटर अडथळा शर्यतीमध्ये नवा विश्वविक्रम किती प्रस्थापित केला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तर बारा पूर्णांक बारा सेकंदामध्ये या ठिकाणी टोबी अमूसनने जागतिक अथलेटिक्स मध्ये शंभर मीटर अडथळा शर्यतीमध्ये नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतातील पहिले ब्रेन हेल्थ क्लिनिक टिंबटिंब मध्ये सुरू झाले आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी बेंगलोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडिया फर्स्ट ब्रेन हेल्थ क्लिनिक या ठिकाणी सुरू झालेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं पर्टिक्युलरली कोणत्या रुग्णालयामध्ये हे क्लिनिक सुरू झालं आहे तर जयनगर सामान्य रुग्णालयामध्ये पहिले ब्रेन हेल्थ क्लिनिक सुरू झालं आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अमित शहा यांनी टिंबटिंब मध्ये ई e एफ आय आर प्रणाली सुरू केली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी ई e एफ आय आर प्रणाली सुरू केली आहे अमित शहा यांच्या माध्यमातून पॉईंट लिहून एक महत्वाचा नागरिकांनी पोलीस चौकीला भेट न देता ऑनलाईन एफ आय आर दाखल करणे यासाठी सक्षम करणे हा या प्रणालीच्या मागचा मेन उद्देश आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारत आणि कोणत्या देशाने शैक्षणिक विषयक परस्पर मान्यता यावरती एक सामंजस्य करार केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युके इंडिया आणि युके बरोबर तर या दोन देशांनी या ठिकाणी या सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे कशासाठी तर शैक्षणिक विषयक परस्पर मान्यता याच्यावर एक सामंजस्य करार केलेला आहे पर्याय क्रमांक बी युके हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा येस बँकेचे अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर एस गांधी हे या ठिकाणी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे यांची का काय म्हणून येस बँकेमधील अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून ज्या ठिकाणी बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी बँकेची स्थापना झाली होती आणि आणि फाउंडर्स होते राणा कपूर अशोक कपूर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन देण्यात आलेलं आहे नाशिक रायगड औरंगाबाद की कोल्हापूर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन अॅनालिसिस करणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद